जिब्रू तू इथं काय करतोय? उस्ताद शोधतोय तुला. अबे हट, तो पिंगळू काय माझा बाप लागून गेला मी त्याला घाबरायला. चला. काय बोलला तू? एक लक्षात ठेव, मी सच्ची मध्ये तुम्हा सगळ्यांचा बाप आहे. काय आजपासून तो आपला उस्ताद नाही, माझा मीच कमावणार आणि मीच खाणार. म्हणून तर तुला आम्ही आमचा उस्ताद बनवलाय. हाय, मी केदार वैद्य, राहणार शिवाजी पार्क दादर. बालपण अख्ख शिवाजी पार्कात. क्रिकेटची मनापासून आवड अगदी, कारण शिवाजी पार्क जवळ असल्यामुळे अगदी रक्तात क्रिकेट भिनलं आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. लहानपणापासून अनेक लोकांना बघितलं, इंटरनॅशनल क्रिकेट प्लेयर्सना बघितलं, सचिन तेंडुलकरला बघितलं, विनोद कांबळीला बघितलं. त्यावेळेला असं वाटत होतं कुठेतरी मनात की कुठेतरी जाऊन एक क्रिकेट प्लेअर व्हावं, भारताचं प्रतिनिधित्व करावं, तसे प्रयत्नही चालू होते. पण अनफॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही, जॉब करावा लागला. त्यावेळेला परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती, आर्थिक परिस्थिती. त्या दरम्यान मग जसं शाळा झाली त्याच्यानंतर मग जॉबला लागलो, आणि अर्थातच आता इतक्या शिक्षणाला जॉब कोण असा मोठा देणार, त्यामुळे एका कुरिअर कंपनीत कुरिअर बॉय म्हणून कामाला लागलो. कुरिअर बॉय असताना अनेक वेळा आपली लाईफलाईन जी आहे ट्रेन, त्याच्यामधनं प्रवास करावा लागायचा. मुंबई लोकल, अनेकदा अनेक सार्वजनिक वाहनातनं प्रवास करावा लागायचा. पण त्या तिथून एकटं आणि एकटा प्रवास असायचा तिथून. त्यामुळे ना व्यक्तिनिरीक्षणाची नेहमी सवय लागली. कोण काय विचार करत असेल, कोण काय, एखादा माणूस खिडकीजवळ बसला, एखादं कोणतरी असंच दरवेळा असं वाटायचं की कोणतरी हसतंय, काहीतरी मनातल्या मनात त्याचं चालू आहे वगैरे. तर त्यावेळा ना एक ती सवय लागली की नक्की तो काय विचार करत असेल, किंवा किंवा एखादा माणूस दुःखी बसला असेल तर बाबा काय 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 प्रॉब्लेम असेल त्याचा, किंवा एखादं कॉन्व्हर्सेशन चालू असेल कुठेतरी. एखादं मी समजा बसमध्ये बसलो आहे, BST मध्ये, त्याच्या मागे कोणीतरी बसलं, त्यांचं काहीतरी कॉन्व्हर्सेशन चालू असतं. काही वेळा आनंदाचे क्षण असतात, काही वेळा दुःखाचे क्षण असतात. हे क्षण जे होते ते दरवेळा मी ते ऐकायचो. काही वेळा काही कॉन्व्हर्सेशन ऐकून त्रास व्हायचा, काही वेळा खूप मजा यायची, काही वेळा खूप कॉमेडी कॉन्व्हर्सेशन्स असायची. पण ह्या सगळ्याच्या मध्ये ही जॉब चालू होता, परिस्थितीशी झगडणं चालू होतं. अनेकदा असं होत होतं की तेवढं पेमेंट नाही घरी, तेवढं हे व्हायचं. पण काय करणार, मरता क्या ना करता असं म्हणतात ना, तसं हे सगळं झालं होतं. हे करता करता त्यावेळेला आणखीन एक हे होतं की आमचा TV होता ना, TV तो बिघडला होता, आणि त्यामुळे आमच्याकडे नवीन TV घ्यायला पैसे नव्हते. त्यामुळे एंटरटेनमेंटचं काही दुसरं हे नाही, एक छोटासा रेडिओ होता, त्या रेडिओवरती आम्ही सगळं हे करायचो. पण त्यावेळेला आणखीन एक सवय लागली, ती म्हणजे वाचनाची. म्हणजे एक असं माझ्या वडिलांची एक लाईफ मेंबरशिप होती दादर सार्वजनिक वाचनालयामध्ये, आणि त्या तिथे मी ती मेंबरशिप मी कंटिन्यू केली, आणि तिथून मी पुस्तकं आणायला सुरुवात केली. आणि अशी अनेक पुस्तकं, मग माझ्या वाचनाची आवड बघून अनेक लोक मला पुस्तकं वगैरे द्यायला लागली, आणि मी अक्षरशः झपाटून टाकल्यासारखा ती पुस्तकं, कादंबऱ्या मोठ्या मोठ्या लेखकांच्या, पु ल देशपांडे असतील, वपू काळे असतील, अरुण साधू असतील, अनेक जणांच्या मी कादंबऱ्या वाचत गेलो. कुठेतरी तो त्या कादंबऱ्या वाचताना माझ्या डोळ्यासमोर एक मोठा एक कॅनव्हास उभा राहायला लागला. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आपण एखाद्याची समोरचा जो एखादी स्टोरी सांगतो ती फिल्म रूपाने मांडतो आणि आपण ती थिएटरमध्ये जाऊन बघतो, पण इथे मी मनातल्या मनात ते सगळे त्या आता समजा उद्याला, उदाहरणार्थ की उद्याला एखाद्या काश्मीरमधलं वर्णन असेल तर मी तिथे जाऊन पोचायचो मनाने, आणि ती स्टोरी मी इमॅजिन करायचो, आणि तशी मी पुस्तक वाचायचो. हळूहळू वाचनाची गोडी लागली. तरीसुद्धा आर्थिक ओढाताण होतच होती. त्यामध्ये माझ्या घरच्यांनी मला खूप हेल्प केली, विशेषतः आईने.
माझ्या मामांनी आणि खूप हेल्प केली आणि तिने अगदी आम्हाला लहानाचं मोठं केलं. कसं केलं काय केलं आम्ही द्यायचो ते तुटपुंज्या पैशात तिने कसं मॅनेज केलं हे तिचं तिला माहिती. पण खरंच ती म्हणजे कधीही मला हे कर किंवा ते करू नकोस किंवा त्याची जबरदस्ती कधीच केली नाही. पण आम्हीही जबाबदारीने मी आणि माझा भाऊ आम्हीही जबाबदारीने वागायला शिकलो होतो त्यावेळेला. अशातच एके दिवशी म्हणजे असं म्हणतात ना की मित्र असावेत तुमचे आणि मित्र तुम्हाला कामाला येतात, तर त्या पद्धतीने माझा एक मित्र आहे आशिष राम म्हणून आणि त्याला मी ही गोष्ट सांगितली होती की मला कुठे ना कुठेतरी ना एखादा जॉब हवा आहे कारण मला ह्या तुटपुंज्या पगारात नाही हे होत. तर तो म्हणाला मी बघतो. आणि त्यानंतर आमच्याच ग्रुपमधले ऋषी त्यागी म्हणून म्हणजे जे की माझा गुरु आहे ज्याच्यामुळे मी आत्ता इथे आहे तुमच्यासमोर इंटरव्ह्यू देतो आहे आणि ऋषी त्यागीने मला त्यावेळेला फारा खान संजय खान यांचं प्रोडक्शन हाऊस होतं त्याच्यामध्ये मला जॉबला म्हणजे असिस्टंट डिरेक्टर म्हणून, त्यावेळेला असिस्टंट डिरेक्टर म्हणजे काय हेही मला माहीत नव्हतं. पण तो म्हणाला मला की त्याचा कॉन्फिडन्स होता माझ्यावरती, तर तो मला म्हणाला की तू ये मग आपण सगळं बघू. त्यानंतर त्या प्रवासाची सुरुवात झाली, माझ्या या इंडस्ट्रीतल्या प्रवासाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर असिस्टंट डिरेक्टर असताना मी अनेक लोकांकडे काम केलं. ऋषी त्यागीबरोबरच मी असिस्टंट म्हणून बऱ्याच ठिकाणी काम केलं आणि ते होता होता अनेक वर्ष हिंदीमध्ये असिस्टंट डिरेक्टरशिप केल्यानंतर मध्ये काही असा पिरियड असायचा की ज्यावेळेला खूप स्ट्रगल करावं लागेल आणि मग एखादी सिरियल संपल्यानंतर एक मोठा गॅप असायचा मध्ये, त्यावेळेला काय करावं ते सुचेनाचं व्हायचं. पण त्यावेळेला परत एकदा पुस्तकच माझ्या मदतीला धावून यायची आणि आई कारण ती त्या दिलेल्या ह्याच्यात घर सांभाळायची आणि मी ती काही पुस्तकं वगैरे वाचून जे काही मन रमवायचं ते रमवायचो. एखादं प्रोजेक्ट सुरू झालं की मी एखाद्या झपाट्याने तिथे मग कामाला लागायचो आणि हे करता करता कधी एकदा मी हळूहळू एक एक पायऱ्या चढत गेलो. म्हणजे लास्ट असिस्टंट टू फर्स्ट असिस्टंट, फर्स्ट असिस्टंट टू चीफ असिस्टंट, चीफ असिस्टंट टू असोसिएट, हे असा हा प्रवास घडत गेला. त्या दरम्यान अनेक उत्तम उत्तम मालिका मी केल्या. त्यातलं एक महत्त्वाचं नाव मला घ्यावं लागेल ते म्हणजे महाभारत जे संजय खान यांचं होतं, त्याच्यामधल्या हिंदीही खूप केल्या मी. त्याच्यानंतर पिया का घर हे ते भरपूर अशा सिरियल्स केल्या आणि अनेक चॅनल्ससाठी केल्या. पण सर्वात मोठी कलाटणी माझ्या आयुष्याला मिळाली ती म्हणजे माझ्याच गुरुने म्हणजे ऋषी त्यागीने मला महेश भट यांच्याकडे नेलं. त्यांच्याबरोबर मी फिल्म केली, फिल्मचं नाव होतं जिस्म आणि तिथे मी असिस्टंट डिरेक्टर आणि भट कॅम्पमध्ये मी एंटर झालो. एखादं बोट पकडून शिकवावं तसं त्यांनी मला शिकवलं ऋषी त्यागीने. आणि भटसाहेब तर म्हणजे त्यांच्याविषयी मी काय बोलू, त्यांचे इतके फिल्म्स तुम्ही बघितलेले आहेत आणि त्यांचं डिरेक्शन आणि त्यांचं हे तर तुम्हाला माहितीच आहे. सो तिथे माझी उमेदवारी आहे, तिथे मी परत असिस्टंट डिरेक्टर म्हणून जॉईन झालो. पण हे करता करता कुठेतरी मन एक हे म्हणतात ना की एक आपल्याला असं वाटायला लागतं की कुठेतरी माझं स्वतःचं काहीतरी असावं, माझं स्वतःचे मी स्वतः डिरेक्शन का करू नये वगैरे. आणि त्याच वेळेला मला एक मराठीमध्ये अग्निशिखा नावाची सिरियल मिळाली, विद्याधर पाठारे म्हणून ते त्यांची आयरीस प्रोडक्शनची. तर ती सिरियल कुठेतरी मी एपिसोड डिरेक्टर करता करता त्यांना म्हणजे ज्यांना कॉन्फिडन्स यायला लागला आणि त्यांच्याच प्रोडक्शन हाऊसशी कळत न कळत आणि मग अशा अनेक सिरियल्स हळूहळू डिरेक्टर म्हणून माझ्या नावावर लागायला लागल्या. पण हा जो जर्नी जो मी इतका फ्लोमध्ये तुम्हाला सांगतो ना तो इतका सोपा नव्हता, कारण कधीच कुठलं काम इतकं सोपं नसतं. आपण ते करत असताना तुमचा जो फोकस असतो तो हलू द्यायचा नसतो. तो मला प्रत्येक वेळेला लोकांनी सांगितलं होतं की तुझा फोकस हलू देऊ नको, फोकस हलू देऊ नको. आणि त्या पद्धतीने मी तो फोकस हलवू न देता आणि पेशन्स ठेवून मी हे जे एपिसोड डिरेक्टर म्हणून काम करता करता कधी एकदा डिरेक्टर झालो तेच मला कळलं नाही. आणि माझ्या नशिबाने माझ्या आयुष्यात अशा काही सिरियल्स आल्या किंवा अशा ह्याने त्यांनी एक म्हणतात ना की काही माइलस्टोन क्रिएट केली आणि माइलस्टोन ठेवले. अशा अनेक सिरियल्स ज्यामध्ये कळत न कळत होती, अनुबंध होती, स्वप्नांच्या पलीकडले होती. आणि असं करता करता मी मराठी इंडस्ट्रीत सेटल झालो. त्यानंतर कुठेतरी जाऊन प्रत्येक जण माझे मित्र सांगत होते अरे तू फिल्म करके आया, तू फिल्म करके आया, तू फिल्म का नाही करत, तू फिल्म का नाही करत.
पण फिल्म करणं हे इतकं सोपं नाही आहे. तरीसुद्धा मी एक स्टोरी त्यावेळेला रेडी केली होती आणि मी म्हटलं जसं की मला वाचनाची आवड होती आणि त्या पुस्तक ते वाचन त्या वाचनाच्या आवडीत काही पुस्तकं वाचली गेली माझ्याकडून. त्यामध्ये अरुण साधूंचं झिपऱ्या हे मला खूप आवडलेली कादंबरी होती आणि मी अक्षरशः प्रेमात होतो त्या कादंबरीच्या. त्या कादंबरीवर चित्रपट बनवावा असं मला खूप वाटत होतं आणि त्यावेळेला वाटत नव्हतं त्या ह्याच्यावरती माझी संहिता लिहिली. मला काय त्या पुस्तकाविषयी वाटतंय हे मी लिहिलं आणि लिखाणाचा खूप कंटाळा आहे मला. म्हणजे अजिबात असं नाही आहे की मी असा लेखक वगैरे, अजिबात नाही. हे माझा पहिलाच प्रयत्न होता, तो मी लिहिला आणि तो मी आधी माझ्या मित्रांना ऐकून दाखवला. त्यामध्ये माझा एक मित्र आहे हेमंत मनकर म्हणून, तो जर नसता या ठिकाणी तर मी आत्ता जी फिल्म केली झिपऱ्या ती कधीच प्रत्यक्षात आली नसती. त्यांनी तो ऐकला आणि त्यांनी मला तो कॉन्फिडन्स दिला की केदार, तो मला केडी म्हणतो, केडी तू टेन्शन घेऊ नकोस, मी काही ना काहीतरी याच्यासाठी करतो. आणि मग तो प्रवास सुरू झाला की एक प्रोड्युसर, दोन प्रोड्युसर. पण त्यानंतर जे प्रोड्युसर आले माझ्या, म्हणजे काय म्हणतात ना की देवानेच पाठवलं त्यांना, की अश्विनी दरेकर आणि रणजित दरेकर, हेमंत थ्रूच आले ते. त्यांनी अक्षरशः म्हणजे ह्या फिल्मला, फिल्मचं बजेट आणि त्याचा जो कॅनव्हास आहे तो अख्खा रेल्वे स्टेशन आणि सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला माहिती होतं हे कठीण टास्क आहे आणि आर्थिकदृष्ट्या पण कठीण आहे आणि, पण त्यांनी मला कुठलंही आर्थिकदृष्ट्या टेन्शन न येऊ देता त्यांनी माझ्यावर कॉन्फिडन्स दाखवला आणि कॉन्फिडन्स दाखवून त्यांनी आर्थिक पाठबळसुद्धा दिलं त्यासाठी. आणि त्या योगे मी ही फिल्म कम्प्लीट करू शकलो. आणि त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं रिझन होतं ते साधू सर, म्हणजे अरुण साधू यांनी याआधी या म्हणजे ज्या ज्या लोक त्यांच्याकडे गेले होते त्या फिल्मचं स्क्रिप्ट घेऊन, आणि त्यांना ते काही पटत नव्हतं. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की त्यामध्ये तो एथॉस नाही आहे, तो आत्मा नाही आहे. आणि त्यावेळेला मी एक घाबरत घाबरत तो एक प्रयत्न केला होता आणि त्यानंतर साधू सरांचा 15 दिवस मला कॉल आला नव्हता. तर मला असं वाटलं की गेली फिल्म, म्हणजे त्यांना काही आवडलेलं नाही आहे वगैरे करून. पण एक 15 दिवसांनी त्यांचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तू लिहिलेलं मला आवडलं आहे आणि माझी तुला परमिशन आहे. तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता आणि त्या तिथून माझा झिपऱ्याचा प्रवास सुरू झाला. साधू सरांनी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या तंतोतंत पाळून थोडेफार अगदी सिनेमॅटिकली थोडेफार चेंजेस करून, जे साधू सरांची त्याला मान्यता होती हे करून मी ही कम्प्लीट केली फिल्म. ह्या फिल्मच्या प्रोसेसमध्ये अनेक गोष्टी घडल्या. म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे याच्या सुरुवातीला आपल्याला असं वाटतं दरवेळा की ऑडिशन्स, मग 250 ऑडिशन्स, 300 ऑडिशन्स, मग 300 ऑडिशनमधून मी निवडलं, मग खूपच रामिक अगदीच हे केलं, असं काहीही झालं नाही. अक्षरशः मी एका कल्पवृक्षाच्या खाली बसून एखादा माणूस जे ज्या काही गोष्टी मागत जातो तशा तुम्हाला मिळत जातात, तशा मला आर्टिस्ट मिळाले. त्या धंद्यात तुझं काही चाललं ना म्हणून या लाईनीत आला ना. ये पैसे अपने वास्ते ही है पर उसके बदले में छोटा सा काम करना पड़ेगा. तो फंट जरा की तुझ्या बहिणीला चच मारू, त्या पिंगळ्याचा तरी काय दोष, पाकिट मार गँग का दादा, पक्क्या मार ना, त्याला सो तरी काय करणार. कुठे चाललं रे हा उस्ताद आहे तू तुझ्या गँगचा, आता तो भाई झाला तू, लगीन करणार होता माझं, आता तू फासावर लटकला ना, मग रोज एक लगीन होणार माझं. तेव्हा कशाला आता दाखवते तुला, ए घेतो का मला तू, घेतो ए तू, तू तू मला बघून शिट्टी मारतो ना, तू मोनी कर चल यार मला दिले. आज आसवा तुनी स्वप्न वाहते, किती पण कष्ट करा काय पण करा हे सायकच असच आहे. धडपड सगळ्याची तगमग स्वप्नांची, औकात काय रे तुझी, खाल्लेला थाळी थापतोस. तू गलती करतोस, ए कुठे बरसा